पाठून वार करून गेला, समोरून आला असतं तर घेतलं असतं शिंगावर. ही ही ताकद आहे आणि घ्यायचंच आहे शिंगावर, कोणाला सोडायचं नाही. मला आठवतं जेव्हा गद्दारी झालेली आणि 50 खोके जेव्हा 50 खोके एकदम ओके झालं होतं, तेव्हा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत गद्दार गँगचे नेते मिंदे, ते सुरतवरनं गुवाहाटीला पळत होते आणि त्याच दिवशी बरोबर आपली इथे सभा झाली होती. आणि कालच शंकराचार्यजी जे घरी आले होते उद्धवसाहेबांनी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले, आणि काल देखील त्यांनी सांगितलं होतं, मला वाटतं बाहेर प्रेसमध्ये येऊन सांगितलं आणि आम्हाला पण सांगितलं, आमच्यासोबत जे तिथे काही नेतेमंडळी होते त्यांना देखील सांगितलं की धर्मात सर्वात मोठं पाप हा विश्वासघाताचं पाप असतं, ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठचंही पाप नाही आहे, आणि जो विश्वासघात करतो तो मुळात हिंदूच नाही आहे. आणि म्हणून कालचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं, कदाचित त्यांनी धर्माचार्य म्हणून सांगितलेलं आहे, त्यांनी ते काही राजकारणात जात नाहीत, राजकारणावर बोलत नाहीत, पण ते मातोश्रीला ह्या कारणासाठी आले कारण वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल असलेलं त्यांचं प्रेम आणि आदर, आणि उद्धवजी जे करत आहेत ते म्हणजे खरं हिंदुत्व, जे सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे, घर पेटवणारं नाही तर घरात चूल पेटवणारं हिंदुत्व जे आहे, त्यांनाच आशीर्वाद द्यायला हे घरी आले होते. हे 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 आशीर्वाद फार महत्त्वाचे आहेत, कारण आज बघा तुम्ही जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे खरं आहे, त्यांनी तेच सांगितलं की मी राजकारणात बोलत नाही पण धर्माचार्य म्हणून बोलायचं झालं तर धर्मात विश्वासघाताशिवाय कुठचाही मोठं पाप नाही, हे पाप ह्या गद्दारांनी केलेलं आहे आणि त्यांना धडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेत त्यांना शिकवायचा म्हणजे शिकवायचाच. पण हा हे जो विश्वासघात त्यांनी केलेला आहे तुम्ही लक्षात घ्या, हा फक्त उद्धवसाहेबांसोबत नाही केलेला आहे, ही गद्दारी जी केलेली आहे फक्त शिवसैनिकांसोबत केलेली नाही आहे, तर ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून केलेली आहे. आपण एक टप्पा जो होता महत्त्वाचा तो जिंकलेला आहोत, लोकसभेत आपला विजय झालाच आणि विजय झालाच आहे ह्याचं कारण तुम्हाला समजून सांगतो. मग तुम्ही पटलं तर ते तुम्ही तसं विजय म्हणूनच बघा. कदाचित तुम्हाला वाटत असेल अरे आदित्य काय बोलत आहे, केंद्रात तर भाजपचंच सरकार बसलेलं आहे, NDAचंच सरकार बसलेलं आहे, मग विजय झाला कसं बोलतो. पण तुम्ही आज लक्षात घ्या, विजय 2 गोष्टींचं झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे जी भाजप मोदी सरकारवरनं हलायला तयार नव्हती, भाजपवरनं हलायला तयार नव्हती, भाजप सरकारवरनं हलायला तयार नव्हती, आज NDA सरकार बोलत आहे, भाजपचं कुठेही नाव घेत नाही स्वतः. दुसरी गोष्ट म्हणजे जी भाजप आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये ज्यांना हुकुमशाही आणायची होती, ठोकशाही आणायची होती, लोकशाहीला संपून टाकायचं होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव त्यांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते बदलायचं होतं, आणि हे फेक नॅरेटिव्ह नाही आहे. आत्ता हे फेक नॅरेटिव्ह बोलत आहेत. भाषणं काढून बघा, भाजपचे 5-6 उमेदवार त्यावेळी बोलले होते की आम्हाला 400 पार द्या, आम्हाला संविधान बदलायचं आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील पंकजाताई मुंडे देखील बोलल्या होत्या सभेत एका की आम्हाला तिथे संविधान बदलायचं आहे, त्याच्या विरोधात आपण उभं राहिलो कारण आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत, आपण सगळे देशभक्त जनता आहोत, आपल्याला ह्या देशाचं हित बघायचं आहे फक्त भाजपचं नाही. आणि जर 400 पार झाले असते, 400 पार काय, 300 पार जरी झाले असते, 300 पार काय, 272 जरी पार झाले असते तर यांनी भाजप सरकार स्थापन केलं असतं आणि आज सर्वांच्या घरावर बुलडोजर आणलं असता, तुमचा आमचा आवाज दाबला गेला असता. आज आपण पहा, भाजप 240 जरी असली तरी आपण इंडिया आघाडीचे जे पक्ष आहोत ते 237 आहोत. खेळ हा कधीही घडू शकतो आणि केंद्रात देखील आपलं सरकार लवकर येणार हा विश्वास घेऊन बाहेर पडलेलो आहे. पण हे झालं देशाचं, महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आपण पहा गेल्या 2 वर्षात आपल्या राज्यात काय वातावरण ठेवलेलं त्यांनी, बनवून ठेवलेलं आपल्या राज्यामध्ये जे घटनाबाह्य सरकार, आणि मी घटनाबाह्यच म्हणत राहणार जोपर्यंत हे बाद होत नाहीत तोपर्यंत घटनाबाह्यच आहेत. पण जे आपण सतत बोलत आलो की ना संविधान बदलायचं आहे, लोकशाही संपायची आहे, त्याचं पहिलं आणि प्रथम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आहे, आपलं महाराष्ट्र राज्य आहे. मला तुम्ही सांगा आपल्या संविधानात कुठेही असं लिहिलं आहे का की 40 गद्दार 40 चोर जेव्हा पळून जातात तेव्हा ते मुख्यमंत्री बनू शकतात किंवा मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, राजीनामा न देता आणि निवडणूक न लढता, असं कुठेही आपल्या संविधानात लिहिलं आहे का? मग झाले नाही घटना भाय, संविधानाच्या विरोधात त्यांनी कारवाई केलेली आहे. महायुती सांगतात आम्ही देश जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाबरोबर आहोत. भाजप म्हणजे तुम्ही बघा जगातला सर्वात मोठा पक्ष मानणारा स्वतःला असा हा पक्ष आहे. जास्तीत जास्त इलेक्टोरल बॉन्ड कोणाकडे होते? BJP. जास्तीत जास्त पैसे कोणाकडे होते?
यंत्रणा सगळी ईडी आयटी सीबीआय कोणाकडे होती? पोलीस कोणाच्या हातात होते? निवडणूक यंत्रणा कोणाच्या हातात होती? सगळं भाजपकडे असताना देखील जगातला सर्वात मोठा पक्ष पण 9 वर आलेला आहे लोकसभेच्या सीटमध्ये, आणि आपण ज्यांना त्यांनी संपवायचा प्रयत्न केला, आपले 40 गद्दार पळवले, 12 खासदार पळवले, मुंबईसारख्या शहरामध्ये साधारणपणे 45 ते 50 नगरसेवक पळवले, सगळं काही पळून देखील आपण पण 9 वर आहोत आणि जगातला सर्वात मोठा पक्ष पण आपल्याच बरोबरीला आणून ठेवलेला आहे. कारण आपल्याला ही गद्दारीची जी कीड लागलेली आहे ती एकदाच नष्ट करायला लागेल, दूर करायला लागेल. तुम्ही विचार करा, इथे ठीक आहे पुढे निघतो मी आता, पण हा आत्मविश्वास पाहिजे. तुमच्यावर मध्ये हल्ला झाला प्रसादजी, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये येऊन भेटलो होतं आणि तुम्ही देखील तेच सांगितलं होतं की पाठून वार करून गेला, समोरून आलं असतं तर घेतलं असतं शिंगावर. ही ताकद आहे आणि घ्यायचंच आहे शिंगावर, कोणाला सोडायचं नाही. महायुती सरकार जे काही घटनाबाह्य महाराष्ट्र लुटणारं सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे त्याला आम्ही दूर केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ आम्ही आता घेऊन पुढे निघालेलो आहे. पुढे निघत असताना हे वेगळे वेगळे प्रकार आता करतील आपल्याला धर्माधर्मामध्ये, हे मी लोकसभेच्या वेळी पण सांगितलं होतं आणि आत्ता देखील सांगत आहे, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतीलच आहे. कारण हे भाजप आहे, आपल्याला माहिती आहे, त्यांच्या DNA मध्ये लिहिलेलं आहे की वाद निर्माण करा, डिवाइड अँड रूल. आपण बघतोय अनेक ठिकाणी जाती जातीमध्ये पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे सगळं होत असताना माझा त्यांना पहिला प्रश्न हा पडतो की सगळं ठीक आहे, तुम्ही आमच्यासाठी आम्हाला फसवण्यासाठी तुम्ही काय जे वाद निर्माण करत आहात, आरक्षणावरनं असतील, नोकऱ्यांवरनं असतील, हे सगळं ठीक आहे, तुम्ही ते करा, तुमचं राजकारण आहे. पण आज तरुण महाराष्ट्रातला विचारत आहे की हे सगळं झाल्यानंतर आमच्या हातात नोकऱ्या किती येणार. म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही की आज महाराष्ट्र चाललंय कुठे, आणि उद्याकडे जर चुकून यांचं सरकार बसलं, ह्यांच्या फसव्या योजनांना आपण बळी पडलो आणि यांचं सरकार डोक्यावर बसलं, तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, मंत्रालय देखील हे मुंबईतून गुजरातकडे हलवल्याशिवाय राहणार नाही. एका बाजूला असं महायुतीचं सरकार आहे, एका बाजूला असं भाजपचं सरकार आहे, आणि दुसऱ्या बाजूला जी उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती आहे, विश्वासू व्यक्ती आहे, ज्यांच्यावर उद्योगपती पण विश्वास ठेवतात, शेतकरी पण विश्वास ठेवतात, महिला देखील विश्वास ठेवतात, आपले कामगार वर्ग देखील विश्वास ठेवतो की हा माणूस आपल्याला कधी फसवणार नाही, महाराष्ट्र हिताचाच विचार करेल, देश हिताचाच विचार करेल. तुम्ही मला सांगा, तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे की महायुतीसोबत राहणार? कारण महाराष्ट्राचं चित्र पुढचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही ते आर्टिस्ट होणार आहात. महाराष्ट्राचं चित्र कसं घडवायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. जर हे भाजपचं सरकार आलं, जसं मी सांगितलं, मंत्रालय तर गुजरातला हलवतीलच, उद्योग देखील तिथे हलवतील, आणि कामगार कायदे जे आहेत, खास करून मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे, ते देखील हे बिघडवणार आहेत, बदलणार आहेत. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट असेल, 100 दिवसाचं एम्प्लॉयमेंट असेल, मालक तुम्हाला कधीही काढू शकतो, नोटीस न देता काढू शकतो, हे सगळं जे भाजपच्या मनात आहे ते आपल्याला रोखणं गरजेचं आहे. आणि ते जर रोखलं तर आणि तरच आपला महाराष्ट्र हा आघाडीवर राहील, नाही तर आत्ता आपण जसं 6 की 10 राज्यांच्या मागे राहिलेलो आहे, तसा आपला विकास दर कमी होत राहील आणि आपल्या घरात चूल पेटणार नाही, पण भाजप आपलं घर पेटवायला लागेल. तुम्ही ठरवायचं आहे, तुम्ही कोणासोबत उभे राहणार, भाजपसोबत उभे राहणार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत उभे राहणार आहे. आणि म्हणून आजपासून हा प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरणार आहे, प्रत्येक दिवस हा प्रचाराचा ठरणार आहे. प्रत्येक घरोघरी मशाल ही पेटलीच पाहिजे, प्रत्येकाच्या मनात मशाल ही पेटलीच पाहिजे. कुठेही आता गफलत होता कामा नाही, कुठेही आता गडबड होता कामा नाही. तुम्हाला जर आता लढायचं असेल तर आपली ही महाराष्ट्र स्वाभिमानाची लढाई आहे. तुम्ही आपल्या ह्या लढाईत सहभागी होणार की नाही मला जरा हात वरती करून दाखवा. होणार असेल तर आपण एकमताने ते ठरवलं पाहिजे की येणारं सरकार हे आपलंच आहे आणि आपलं म्हणजे या महाराष्ट्र हिताचं सरकार असणार आहे. ठरलं का आपलं? लढायला तयार आहात का? तुम्ही कुठेही विकले जाणार का? कुठेही कोणाला धमकी आली घाबरले जाणार आहात का? तुम्ही एकमताने उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीच्या मागे उभे राहणार का? महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई लढायला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? हेच जर ठरवलं आपण तर आपल्या महाराष्ट्राला कोणीही खेचू शकणार नाही मागे. कारण आपल्या हातात आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचं आणि जिंकवायचं म्हणजे जिंकवायचंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.